देवल गिरावते फिरावते निशानाली, ऐसे डूबे राव राणे सभी गए लबकी। गौरा गणपति आप औरों को देत ताप, अपन ही बार सब मारी गए दबकी। पीरा पैगम्बरा दिगम्बरा दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की। काशी की कला गई मथुरा मस्जिद भई, अगर शिवाजी न हो तो सुन्नत हो तो सबकी। नमस्कार मित्रांनो, अपन परत एकदा कवी भूषणाचा छंद घेऊन आलेलो आहे। आज अपन कवी भूषणाचा जो छंद आहे जो रायगडावरती त्यांनी लिहिला आहे, तर त्या छंदाची आपण आज माहिती घेणार आहोत। रायगड कवी भूषणाची जी भेट आहे ती शिवाजी महाराजांसोबत अर्थात रायगडावर झाली असं आपल्या आख्या इकांप्रमाणे माहित आहे। आणि तेव्हा तो जो नटलेला रायगड आहे तो फारच अद्वितीय असावा आणि त्याचंच वर्णन आपण असं म्हणूया की कवीने केलंय। अर्थात हे वर्णन कवीनं रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक करण्याच्या अगोदर केलेलं आहे। कारण तेव्हा रायगड बांधलेला होता पण तिथं राज्याभिषेक झालेला नव्हता। कारण हे जे शिवगाव आहे ते 70-72 आसपास किंवा त्या अगोदर त्या दरम्यानच पूर्ण झालेलं आहे आणि राज्याभिषेक अर्थात 74 साली झालेलं आहे। तर हा जो सर्व संपत्तीने युक्त आणि सर्व सर्वांग सुंदर नटलेला जो रायगड किल्ला भूषणाने पाहिला आणि त्याने त्याच्यावरती जे काव्य केलं ते आपण काव्यात बघूया। महाराजांचे जे गड किल्ले त्यांच्यावरती पण त्यांनी बऱ्याच गड किल्ल्यांचा उल्लेख त्याच्या छंदांमधून येतोय। त्यांचा एक छोटासा एक दोहा आहे की दख्खन के सब दुग्ग जिती, दुग्ग सहा बिलास, शिवसेवक शिव गणपती किंवा रायगड बास। म्हणजे दक्षिणेतले सगळेचे म्हणजे सगळे किंवा बरेचसे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेत आणि सगळ्यांवरती त्यांनी राज्य केलं। पण त्यांनी जो स्वतःचा निवास जो केला तो मात्र रायगडावरती केला असं कवी भूषण म्हणतोय। आपण आज कवी भूषणाचा छंद म्हणणार आहोत। तो छंद असा आहे, ज्या पर साहितने शिवराज सुरेश के ऐसी सभासुर साजे, योग विभूषण जंपत हेल की संपत्ति को अलकापति लाजे, ज्या मध्ये तीन हो लोको को दीपति ऐसो बड़ो गणराज विराजे, वारी पताल सी माची मही अमरावती की छवि ऊपर छाजे। अर्थात याचा अर्थ आपण बघूया की पहिलं जे वाक्य आहे की ज्या पर साहितने शिवराज सुरेश के ऐसी सभासुर साजे, म्हणजे ज्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जी सुंदर अशी सभा म्हणून किंवा सुंदर असा जो त्यांचा राज्य आहे त्याचं वर्णन तो करतोय। यो कवी भूषण जंपत हेल की संपत्ती को अलकापती लाजे, कवी म्हणतो की इथलं जे भूषण आहे आणि इथली जी संपत्ती आहे अर्थातच रायगड संपत्तीने युक्त होता, सर्वांग सुंदर होता। तो जो रायगड आहे तो असं म्हणतो की तो अलकापतीला लाजवणार आहे। अलकापती म्हणजे जो कुबेर आहे, कुबेराची राजधानी अलकापती, तर त्या ती अलकानगरी आहे कुबेराची, तिलाही लाजावं तिनेही लाजावं असं ते ती संपत्ती रायगडावरती। म्हणजे बघा किती संपत्ती किंवा किती ते संपन्न असावं रायगड तेव्हा आपल्याला त्याच्यातलं ते ह्या शब्दात ना ते नेमकं समजतंय। ज्यामध्ये तीन हो लोकोक दीपती ऐसो बडो गड राजविराज आहे, आणि त्यांनी एक भव्यच कल्पना आपल्या समोर या छंदातनं मांडली की ज्याच्यामध्ये ज्या रायगडामध्ये तीन लोक म्हणजे तिन्ही लोक ज्याच्यामध्ये दिसतात किंवा ज्याच्या समोर दिपले जातात असा मोठा तो रायगड आहे असं तो म्हणतो। तर तीन लोक कोणते तो त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये तो किंवा ओळीत तो लिहितोय, वारी पतारसी माची मही अमरावती की छबी ऊपर छाजे। वारी पतारसी, वारी म्हणजे तिथले जे जमीन आहे तो पाताळासारखा वाचतोय म्हणजे म्हणजे आणि अर्थात तुम्ही जर रायगडाच्या कुठल्याही सह्याद्रीच्या बाजूने गेला आणि जर खाली डोकावलं सह्याद्रीवरनं तर तुम्हाला ती जमीन जी आहे ती खाली जो वाथांग पसरलेला जे इकडच्या बाजूचं काळनदीचं खोरं पलीकडचं खोरं आणि अर्थात ते तो सगळा संबंध भाग आहे तो एखाद्या पाताळाप्रमाणे दिसतो। वारी पतारसी माची मही, रायगडाच्या ज्या माच्या आहेत तर त्या जमिनीप्रमाणे ह्या भूमीप्रमाणे दिसत आहेत आणि अमरावती की छबी ऊपर छाजे, आणि वरती जे बांधलेलं आहे किंवा वरती जे महाराजांचा अर्थातच जी राजसभा बांधलेली ती अमरावती सारखी आहे असं तो म्हणतो। अमरावती म्हणजे इंद्राची ती नगरी शोभावी इतकी सुंदर आहे। बाबा किती सुंदर वर्णन कवीने केलंय, वारी पतालसी माची मही अमरावती की छबी ऊपर छाजे। आपण छंद पुन्हा एकदा म्हणून गमती तुम्हाला किंवा त्यातला अर्थ तुम्हाला नीट समजेल। तो छंद असा आहे, ज्या पर साहितने शिवराज सुरेश की सभा शुभ साजे, यो कवी भूषण जंपत हेल की संपत्ती को अलकापति लाजे, ज्यामध्ये तीन हो लोको को दीपति ऐसो बड़ो गड राज विराजे, वारी पतालसी माची मही अमरावती की छबी ऊपर छाजे। तर असाच सर्व संपन्न आणि सर्व संपत्तीने नटलेला तो शिवाजी महाराजांचा जो रायगड येतो आणि अर्थातच महाराजांच्या पराक्रमानं पण नटलेला महाराष्ट्र किंवा तो त्यांचं स्वराज्य आणि महाराजांचं जे स्वराज्य होतं त्यांनी लोकांना खऱ्या अर्थानं आश्वस्त केलं
जे मुगल होते जे परप्रांतीय होते म्हणू किंवा जे जे आक्रमक होते खास आपण त्याला आक्रमक म्हणू खास करून जे आक्रमक होते त्यांच्यापासून लोकांना महाराजांनी आश्वस्त केलं आणि त्यांना सांगितलं की हे आपलं स्वराज्य आहे आणि इथं कुणीही येऊन आपल्यावरती दडपशाही करू शकत नाही आणि आपल्यावर जोवर दडपशाही करेल त्याला आपण त्याचा नायनाट करू किंवा त्याला संपून टाकू आणि महाराजांनी अर्थात धर्माचं धर्माचंच म्हणतात त्याला म्हणजे एका शब्दशा अर्थाने धर्माचं नाही तर एकंदरीत संपूर्ण अर्थाने धर्माचं म्हणूया. धर्माचं गरिबांचं पीडितांचं शोषितांचं असं जे राज्य शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं हे राज्य हे महाराजांनी निर्माण केलं आणि त्यांनी प्रेरणा दिली त्यासाठी त्यांनी स्वराज्य राखलं स्वदेश राखला धर्म राखला राष्ट्र राखलं. तर आपण अजून एक पुढचा एक छंद आज आपण घेऊयाच. त्यांची जी कीर्ती दिगंतात गेलेली किंवा जी मोठीच कीर्ती त्यांनी केली किंवा जे त्यांनी रक्षण केलं सगळ्या गोष्टींचं इथल्या लोकांचं इथल्या संस्कृतीचं इथल्या धर्माचं इथल्या शेतकऱ्यांचं इथल्या जमिनीचं आणि जे आक्रमण होतं त्यांच्यापासून त्यांनी त्यांचा बचाव केला तर त्यातनं काय झालंय त्याच्यासाठी एक सुंदर छंद कवीनं भूषणानं लिहिलाय आणि जर शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं तेही त्यांनी लिहिलेलं आहे. तो छंद मी तुम्हाला म्हणून दाखवतो नंतर आपण त्याचा थोडक्यात अर्थ बघूया. देवल गिरावते फिरावते निशान आली ऐसे डुबे राव राणे सभी गए लबकी गौरा गणपती आप औरंग को देत ताप आपण ही बार सब मारी गए दबकी पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की काशीहू की कला गई मथुरा मस्जिद गई घर शिवाजी न हो तो सुन्नत होत सबकी. म्हणजे फार कडक शब्दात फार धारदार शब्दाने त्यांनी हे बोललंय आणि अर्थात हे कुठल्या धर्माच्या किंवा विरुद्ध असं नाही तर तत्कालीन जी परिस्थिती होती जी समकालीन परिस्थिती होती किंवा जी आक्रमकांची जी पद्धत होती की जित्यांनी जे त्यांच्यावरती आपला धर्म लादावा आणि त्यांनीच तो मान्य करावा तर हे शिवाजी महाराजांनी मोडून काढलं आणि त्यासाठी त्यांनी तो छंद लिहिलाय. देवल गिरावते फिरावते निशान आले म्हणजे देवळं पाडली जात आहेत आणि आलीच्या नावाने निशाण म्हणजे ते झेंडे लागतात ऐसे डुबे राव राणे सभी गए लबकी आणि यांना असं झालंय की जेवढे राव राणे होते किंवा जे राजे होते किंवा त्याकडले जे राणे होते बाकीच्या हिंदुस्थानातले ते सगळे लपून बसले किंवा पळून गेले असं म्हणतोय. गौरा गणपती आप औरंग को देत ताप आपण ही बार सब मारे गे दबकी म्हणजे त्यांनी देवांनाही खडसावलंय देवांनाही त्यांनी कोपरा काळ्या मारला की गौरा गणपती आप औरंग को देत ताप तो म्हणतो गौरी आणि गणपती तुम्ही दुसऱ्यांना फार त्रास देताय पण आता कुठं लपून बसले तुम्ही आता कुठं आहे तुम्ही तर आणि तो पुढे म्हणतोय पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाय देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रवकी म्हणजे पीरांमध्येही लोकांना देव दिसायला लागलेत ते त्यांच्या त्यांचेच त्यांना बजायला लागलेत लोक स्वतःच सगळं स्वत्व संपवून विसरून ते इतर धर्मियांच्या पूजेला लागले कारण त्यांना सगळं म्हणजे सगळं संपल्यातच त्यांच्यासाठी ती जमा झाली होती गोष्ट तो काळ. सिद्ध की सिद्धाई गई रही बात रवकी म्हणजे जे सिद्ध लोक त्यांची सिद्धाई गेली आणि फक्त रबच्याच गोष्टी सर्वत्र ऐकल्या बोलल्या जायला लागल्या असा तो काळ होता. काशी उकी कला गाई मथुरा मस्जिद होई घर शिवाजी न हो तर सुनत होत सबकी काशीची कला गेली मथुराची मस्जिद आली. पण पुढचं एक वाक्य फारच सुंदर त्यांनी लिहिलंय आणि म्हटलेलं आहे की ते खूप खरंच सुंदर वाक्य घर शिवाजी न हो तर सुनत होत सबकी आणि जर असा हा वीर शिवाजी जर नसता तर सगळ्यांची जीवन सुनतच झाली असती असं कवी म्हणतोय. सुंदर छंद आहे आपण मी तो एकदा म्हणून दाखवतो आणि आपण आज इथं थांबूया. देवळ गिरावते फिरावते मिसाल आली ऐसे डुबे राव राणे सभी गे लबकी गौरा गणपती आप औरंग को देत ताप आपण ही बार सब मारी गे दबकी पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की काशीहू की कला गई मथुरा मस्जिद गई घर शिवाजी न हो तो सुन्नत होत सबकी असं आपण दोन छंद आपण आज कवी भूषणाचे घेतले. मी आज इथं थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय.